कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 25 वर्षांपासून ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स आयोजित शेती उपयोगी कृषीथॉन प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात गुरुवारी संपन्न झालं. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा मान्यवरांचा रोपटे आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटनपर कार्यक्रमाचं प्रास्ताविक कृषीथॉन प्रदर्शनाचं आयोजक साहिल निहारकर यांनी केलं. करून देण्याचा प्रयत्न करत असतो ज्याच्यात सर्व शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी नवीन इक्विपमेंट हे बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथे आपण एक्झिबिशन मध्ये वर्कशॉप सेमिनार हे शेतकऱ्यांसाठी ठेवत असतो ज्याच्यामुळे त्यांना तज्ञांकडनं व्यवस्थित माहिती त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन हे त्यांना एक्झिबिशन मध्ये मिळतात. या वर्षी आपल्याकडे सर 300 स्टॉल आहेत ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल नॅशनल म्हणजे ऑलमोस्ट 30 स्टेट मधून आपल्याकडे कंपनीज आहेत. बाहेरच्या पण टेक्नॉलॉजी इथे आलेल्या आहेत जसं की इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स ड्रोन नवीन सीड नवीन पेस्टिसाइड तर ह्या सगळ्या गोष्टींचं इथे एक मोठा डिस्प्ले आपण आजपासून ओपन केलेला आहे सर्वांसाठी. तर मी सर्वांना परत एकदा कृषी फॉर्ममध्ये वेलकम करतो आणि सर्व शेतकऱ्यांना पण या प्लॅटफॉर्मचा सगळ्यात जास्त त्यांनी फायदा करून घ्यावा ही विनंती करतो. थँक्यू सो मच. कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीमध्ये 300 अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून ड्रोन विविध प्रकारचे ॲप्स तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था आणि कंपन्यांनी घेतलेला कृषी उत्पादनाचं मूल्यवर्धन कृषी पर्यटन या विषयांवर चर्चासत्राचं आयोजन करण्यात येणार आहे. बदलत्या प्रवाहामध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं कृषीथॉनच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न अखंडपणे होत आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढावे शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावं याकरिता कृषीतून प्रदर्शनाचं आयोजन केलं जात असतं. गेल्या 25 वर्ष कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून निहारकर कुटुंब शेतकऱ्यांची सेवा करत आहे. याबाबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी त्यांचं कौतुक केलं. निहारकर कुटुंब परिवार सर्व पत्रकार मित्र उपस्थित बंधुभगिनी भगिनी मी आपल्या सर्वांच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या कृषी फॉर्म प्रदर्शनीला हार्दिक शुभेच्छा देतो. अशा या प्रदर्शनीच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रामध्ये नवीन काय काय संशोधन झालेले आहे व्हॅल्यू ॲडिशन काय काय बाबी शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत अवजारांमध्येही नवीन कुठली कुठली अवजारं आलेली आहेत किंबहुना आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने पर्यावरणामध्ये बदल होत आहे अशा बदलत्या परिस्थितीमध्ये काय काय काम कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे किंबहुना शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाला त्याच्या कामाला न्याय कसा मिळू शकेल अशा विविध अंगांच्या माध्यमातून या प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असतं. मला वाटतं की आता निहारकर परिवाराचा हा कृषी फॉर्मचा जो काही प्रवास आहे आपण स्लाइडच्या माध्यमातून बघितलं असेल की 1989 मध्ये पहिल्यांदा अशा प्रदर्शनीचा त्या ठिकाणी संकल्प करण्यात आला आणि गेली 25 वर्ष 16 ते 17 वेळेस कदाचित मधला कोरोनाचा कालावधी असेल तो वगळता अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना ना की नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र आणि देश पातळीवरचे सुद्धा शेतकरी या प्रदर्शनीला भेट देण्याच्यासाठी आणि मार्गदर्शन घेण्याच्यासाठी येत असतात. मला वाटतं की आपल्या सर्व नाशिककरांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तस निहारकर परिवार आता दुसरी पिढी ही जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायला यशस्वीरित्या सिद्ध झालेली आहे याही गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. तुमच्या कुटुंबाचं मी अभिनंदन करतो.
89 चा फोटो पडता आहे। या गोष्टीचा निश्चितपणे आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अभिमान आहे। कृषी क्षेत्र जर म्हटलं तर या विभागाची जबाबदारी काही वर्ष मी त्या ठिकाणी पार पाडली। नुसतं महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी वेगवेगळ्या जिल्हा वेगवेगळा तालुका वेगवेगळी परिस्थिती कृषी विभागाची त्या ठिकाणी असते। म्हटलं तर अतिशय व्हास्ट हे क्षेत्र आहे। ज्या पद्धतीने पीक पद्धती बदलते आहे, ज्या पद्धतीने वातावरणामध्ये बदल होत आहे, नको तेव्हा पाऊस येतो, जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पाऊस पडत नाही, कधी गारपीट होते, कधी अवकाळी पाऊस येतो, आणि मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या त्यात आपले नाशिकचे प्रयोगशील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करत आहेत। आणि कृषी उत्पादनांवर आधारित व्हॅल्यू ॲडिशन अनेक प्रयोग पण त्या ठिकाणी केले जात आहेत। आता वाईन क्षेत्रामध्ये द्राक्षावर असतील किंवा इतरही अनेक फळांवर आता वाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक चांगले प्रयोग करून शेतकऱ्यांची प्रगती त्या ठिकाणी साध्य होताना आपण सगळेजण पाहत आहोत। फक्त काही नावांमध्ये आपल्याला बदल करावे लागते। द्राक्ष आणि वाईन म्हटलं की थोडा बघण्याचा वेगळा दृष्टिकोन लोकांचा होतो। तर मी पाठीमागे पण आमच्या सर्व मित्रांना सांगत होते की त्याला बाबा वाईनच्या ऐवजी द्राक्षासव असं काही नाव देता येईल का, की जेणेकरून आमच्या सारख्या लोकांना पण समाजाच्या समोर मांडणी करताना, नाही तर मग हे दारूचं पुरस्कर्ते लोक आहेत किंबहुना त्याला जास्त प्रोत्साहन देतात असा एक जो चुकीचा मेसेज तो जातो। तर मला वाटते की काही गोष्टींमध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे बदल करावे लागतील। हा एक विशाल क्षेत्र असलेला विषय आहे। काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये आपण मांडू शकत नाही। राज्य पातळीवरचा जर आपण विचार केला तर साधारणतः महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 50-60% क्षेत्रामध्ये कापूस आणि सोयाबीनचं पीक आपल्या राज्यामध्ये घेतलं जातं। म्हणजे मोठा भूभाग आणि मोठे शेतकरी या दोन पिकांवर त्या ठिकाणी अवलंबून आहे। आणि म्हणून याही क्षेत्रामध्ये आपल्याला विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे। मला या गोष्टीचा विषय ठेवत असताना अतिशय आनंद होतो। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून दर 4 महिन्याला 2,000 रुपये, वर्षाला 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात, त्याच धर्तीवर नमो शेतकरी आता राज्य सरकारच्याही वतीने दर 4 महिन्याला 2,000 रुपये, वर्षाला 6,000 रुपये, म्हणजे केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्याचा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी मागच्या महिन्यापासून राज्य सरकारच्याही वतीने सुरू करण्यात आलेली आहे। आपण बघितलं असेल की देशाच्या पातळीवर महाराष्ट्र सरकार पहिलं सरकार आहे की 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। साधारणतः 1,500 कोटीच्या पेक्षा जास्ती शेतकऱ्यांच्या विम्याच्या हिश्याची रक्कम आता राज्य सरकार त्या ठिकाणी भरत आहे। आणि बीड मॉडेल की ज्याच्यामध्ये फक्त 10% नफा आणि 10% तोट्याची जबाबदारी विमा कंपन्यांवर असणार आहे, जर नफा झाला तर ती उर्वरित रक्कम आता राज्य सरकारकडे जमा होईल आणि उद्या जर तोट्याची परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकार त्या ठिकाणी तो पैसा उभा करून त्या शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम, नुसार भरपाई देण्याचं काम त्या ठिकाणी करेल। अशा एक ना अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी संपन्न होतात। अजयजी, साधारणतः मागच्या 15-1 वर्षापूर्वी माननीय खासदार चव्हाण साहेबांकडे मी दिल्लीला जेव्हा गेलो होतो तर चव्हाण साहेबांच्या फ्लॅटवाला न्याहाळकर साहेबांची माझी ओळख त्या काळामध्ये झाली आणि तेव्हाच्या पासून अतिशय अथकपणे
ज्ञानार्जन कुटुंबाच्या वतीने हा प्रयोग त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी संपन्न केला जातोय, या दृष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. मला वाटतं की मागच्या 10-15 दिवसामध्ये आम्ही तुमच्याशी जे काही आपल्या नाशिकमध्ये महाशिवपुरा त्यांना संपन्न होते तर हे ग्राउंड ऍडजस्ट होईल का, तर नेमकं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्यांचं बुकिंग केलेलं असल्यामुळे आणि एकच वेळची आलेली असल्यामुळे आपलं जागेचं निश्चितीकरण होऊ शकलं नाही. परंतु आपण बोलतो की चांगलं कोणती पण गोष्ट चांगली होत आहे आणि चांगलं झालं की हे ग्राउंड तुम्ही आधीच बुक केलेलं होतं, नाहीतर आपण जर इकडे ती महाकथा कार्यक्रम ठेवला असता तर कदाचित आपली सगळ्यांची नाशिककरांची फजिती झाली असती. एवढं जन समुदाय भाविक त्या महाकथेला त्या ठिकाणी उपस्थिती देत आहे, भेट देत आहे आणि म्हणून त्याही निमित्ताने मी आपला आभार व्यक्त करतो की तुम्ही चांगले केले की हे जाऊन बुक करून ठेवलेलं होतं. वेळेचं भान मी ठेवतो. सर्व लाखो शेतकऱ्यांना 5 दिवसाची प्रदर्शनी आहे. या 5 दिवसाच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून या ठिकाणी 300 स्टॉल्स वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि विविध चर्चा सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून हा एक चांगला प्रयोग. कृषी भवन प्रदर्शनी म्हटले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवर शेतकऱ्यांना एक अट्रॅक्शन या माध्यमातून असतं आणि आपल्या नाशिकमध्ये हे संपन्न होत आहे, या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो. ज्ञानार्जन परिवाराचा आभार व्यक्त करीत असताना आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावर्षी कृषीथॉन विशेष सन्मान प्राप्त करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गौरव पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श कृषी अधिकारी सन्मान विवेक सोनवणे यांना आदर्श मिलेट प्रक्रिया उद्योजक सन्मान महेंद्र छोरिया, आदर्श कृषी उद्योजक सन्मान मधुकर गवळी, कृषी महर्षी सन्मान डॉक्टर सतीश भोंडे, कृषी महर्षी सन्मान कृष्णा भांबरे, आदर्श कृषी शिक्षण विस्तार कार्य सन्मान के वा कृषी महाविद्यालय यांचा यावेळी गौरव करण्यात आला. आमचे पारिवारिक संबंध असलेले संजयजी नारकर, त्याचबरोबर आमच्या मैत्रीण अश्विनी नारकर, काही नारकर, त्यांच्या परिवारातील सर्व सुनबरी असलेले सर्व सदस्य, सर्व उपस्थित असलेले मान्यवर, अतिशय आपल्या प्रकार कृषी प्रदर्शन हे दरवर्षी आपल्या नाशिककरांना एक अनमोल अशी भेट नारकर परिवारातर्फे दिली जाते. तर अनेक आपल्या आजूबाजूच्या भागातील असतील, विविध खेड्यातून असतील, विविध शहरातून असतील, असे अनेक लोक या कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात आणि फक्त प्रदर्शन नसून विविध प्रयोग शेतीसाठी कसे केले पाहिजे किंवा शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, आधुनिक शेती, ऑर्गॅनिक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे या गोष्टींचं सुद्धा तज्ज्ञांचं मार्गदर्शन तिथे 5 दिवसात केलं जातं. आजपासून 5 दिवस म्हणजे 27 तारखेपर्यंत या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. जवळपास 350 वर स्टॉल आपण जर बघितलं तर अतिशय सुसज्ज आणि सुंदररित्या तयार केलेले इथे स्टॉल केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या नाशिकच नसून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव असतील यांना ही एक पर्वणी आहे. मी खरं तर या परिवाराचं खूप मनापासून धन्यवाद देते की आधुनिक अवजारं त्याचबरोबर शेतीविषयक सर्व जे काम करतात त्यांना पुरस्कार, त्यांचा सन्मान या निमित्ताने होत असतो आणि त्यामुळे सर्व सन्मानार्थींचं देखील मी मनापूर्वक खूप अभिनंदन करते. हा उपक्रम आयोजित केल्यामुळे आपल्या या नाशिक शहरातील, नाशिक भागातील लोकांना या शेतीविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. आपण बघतो की शेती काम करत असताना विविध संकट असतील, खूप अडचणी असतील, यांना सामोरं जावं लागतं. मग ते हवामाना संदर्भात असेल, कधी पाऊस आधी येतो, कधी नंतर येतो. आता आपण बघितलं की दिवाळीत पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे हवामानात बदल झाल्यानंतर शेतीवर देखील परिणाम होत असतो आणि मग उत्पादन कधी आता बघितलं तर टोमॅटोला खूप भाव होता आणि नंतर पूर्ण भाव हे कमी झाले, त्यामुळे उत्पादनाचा मालाचा भाव नसतो. ह्या गोष्टी घडत असताना शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या शासनाने विविध प्रकारच्या योजना
या शेतकऱ्यांसाठी देखील आणलेले आहेत. शेतमालाला भाव मिळणं किंवा शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपयोगी असतील त्या आपल्या शासनाकडून दिल्या जातात आणि त्याचा देखील इथे या लोकांना त्याबद्दल देखील मार्गदर्शन होणार तर आपल्या या कृषी प्रदर्शनातून होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा साई परिवाराला धन्यवाद देते या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आणि त्यांच्या हातून अशाच विविध प्रकारचे आपल्या नाशिकसाठी आपलं उपयोगी येणार असं प्रदर्शन त्यांनी पुढे देखील आयोजित करावं. ऑटोथॉन हे देखील एक वेगळा उपक्रम त्यांनी मागे आयोजित केला होता आणि त्यात विविध प्रकारच्या गाड्या ज्या आपण कधी 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम इथं कृषीथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे सीमा हिरे, हरिश्चंद्र चव्हाण, खासदार देवीदास पिंगळे, दिलीप वाघ, पंजाब नॅशनल बँकेचे महाप्रबंधक नवीन बुंदेला, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाने, बार काउन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, नरेंद्र ठक्कर, अजय बोरसे, रंजन ठाकरे, विश्वास नागरे, केतन शहा, चंद्रकांत ठक्कर, जगदीश होळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वागत संजय नेहरकर यांनी केलं असून प्रास्ताविक साहिल नेहरकर यांनी केलं. आभार अश्विनी नहरकर यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.